पाहणार आहोत आता राज्यभरात लोकसभेची पूर्व तयारी कशी सुरू आहे त्यासंदर्भातल्या न्यूज टॉप नाईन. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत मविआची उद्या आणि परवा बैठक. नरिमन पॉईंटच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये उद्या दुपारी 3 वाजता बैठक. 28 तारखेला प्रकाश आंबेडकर बैठकीत सहभागी होणार. उद्यापर्यंत मवियानं जागा वाटपाबाबत तपशील कळवावा. वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांचं मवियाला पत्र. उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे यांनाही लिहिलं पत्र. उद्या शरद पवार घेणार बारामती मतदारसंघाचा आढावा. पुण्यातील निसर्ग या कार्यालयामध्ये बारामतीचा आढावा घेणार. सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात. सकाळी 10 वाजता बैठक. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 2 मार्चला बारामतीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. नमो महारोजगार मेळाव्याचे काटेकोर नियोजन करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश. नवऱ्याला संसदेमध्ये अलाउड नसतं, कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसावं लागतं. सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला. तुम्हाला कसा खासदार पाहिजे? सदानंद सुळेंनी भाषण केलेलं तुम्हाला चालेल का? कार्यकर्ता मेळाव्यात खोचक सवाल करत सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला. विकास कामांसाठी भाजप शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका दगा देणं पाठीत खंजीर खुपसण्याचा हेतू नव्हता. सरकारसोबत जाण्याबाबत अजित पवार यांनी पत्रातनं मांडली भूमिका. आपण मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचं मतदारसंघातील नागरिकांपर्यंत पोहोचवा. आरक्षणाचा मुद्दा संयमानं घ्या. बैठकीमध्ये भाजप आमदारांना सूचना. ठाकरे गटाची अखेरची घरघर सुरू झाली. तुमचा सडकून पराभव अटळ. आशिष शेलारांचा ठाकरे गटावर निशाणा तर भाजपमध्येच अंतर्गत टोळी युद्ध सुरू. संजय राऊतांचा पलटवार. 21 ते 22 महत्वाच्या मतदारसंघाचा आढावा घेतला. राज ठाकरे पक्षातील नेत्यांशी चर्चा करून लोकसभेवर निर्णय घेतील. बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. आणि आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. पाहूया त्यासंदर्भातल्या न्यूज टॉप 9.